या रुक्मिणी अभियानाच्या माध्यमातून दिवाळीच्या पार्श्वभूमीवर महिला बचत गटाने जे साहित्य निर्माण केलेलं आहे, मग ते खाद्यपदार्थ असतील, शुभेच्छा वस्तू असतील, दिवे असतील, फटाक्याच्या संदर्भात असतील वस्तू, त्यांना विक्रीसाठी एक व्यासपीठ मिळवून देण्याचा हा छोटासा प्रयत्न आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मागच्या 2 वर्षापासून या बचत गटाची काही विक्री व्यवस्थित झालेली नाही आहे, त्यामुळं आता थोडे निबंध निर्बंध शिथिल झालेले असल्याकारणाने आम्ही या ठिकाणी हा छोटा प्रयत्न करून ह्या मोठ्या प्रमाणामध्ये यांना स्टॉल कसे उपलब्ध करून देता येईल यासाठी आमचा प्रयत्न चालू राहणार आहे. जिल्ह्यामध्ये जवळजवळ 1.25 लाख महिला या बचत गटाशी जोडलेल्या आहेत आणि या आर्थिक वर्षामध्ये जवळजवळ आपण 166 कोटी रुपयाचं कर्ज या बचत गटाला उपलब्ध करून देणार आहोत. आतापर्यंत जवळजवळ 100 कोटीचं कर्ज ऑलरेडी वाटप झालेलं आहे आणि मार्चपर्यंत जे टार्गेट पूर्ण करायचं आहे ते कर्ज वाटपाचं टार्गेट आम्ही डिसेंबर समाप्तीपर्यंतच पूर्ण करणार आहोत, जेणेकरून यांना भांडवल मिळावं आणि चांगल्या चांगल्या दर्जाचं उत्पादन त्यांनी त्यांच्या माध्यमातून करावं आणि त्यांनासुद्धा उदरनिर्वाहाचं एक आर्थिक बळ मिळावं यासाठी उमेदच्या माध्यमातून आम्ही हा प्रयत्न करत आहोत. याला प्रचंड प्रतिसादसुद्धा मिळत आहे.